सुनीता नायर वय 60 सध्या राहणार साई कॉलनी वडगाव असे त्यांचे नाव असून यांना कुणाचाही आधार नव्हता. एकट्याच त्या असायच्या. गेल्या काही महिन्यापासून आपण उतारवयात कोणाचा आधार असावा म्हणून त्या आपल्या बहिणीकडे व भाच्याकडे राहत होत्या. तिथेही त्यांना निवांतपणे राहता आले नाही. त्यांच्याजवळ थोडी रक्कम होती, ती त्यांनी आपल्या बहिणीला व भाच्याला देण्यात आली. यानंतर त्यांच्या बहिणीने व भाच्याने मारबडव करण्यास सुरुवात केली. त्यांना खाण्यापिण्याची ते अडचण करू लागली. या त्रासाला कंटाळून सुनीता नायर या वृद्ध महिलेने पोलीस ठाणे गाठून आपल्याला होत असलेल्या त्रासाची तक्रार पोलिसांना सांगण्यात आली. या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी त्यांच्या भाच्याला व बहिणीला ताकीद देण्यात आली. एवढ्यावरच न थांबता परत त्यांची छळवणूक करण्यास सुरुवात झाली. या त्रासाला कंटाळून वृद्ध महिलेने त्या घराबाहेर पडल्या. एका दुकानाबाहेर बसल्या असताना त्या दुकानदाराने म्हणजे सदानंद मासेकर यांनी समाजसेविका माधुरी जाधव यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्यांनी आजींची चौकशी करून शहापूर पोलिसांनी सहाय्याने जुने बेळगाव येथील महानगरपालिका वसतिगृह आश्रय केंद्रात राहण्याची सुविधा करून दिली. त्यामुळे अजिंना राहण्याचा आधार मिळाला. माझं नाव सुनीता नायर. मला सगळं भाचा आणि माझी बहीण दोघं पण मला मारहाण केले, मला घरातनं काढले आणि माझे पैसे तेवढं देत नाही आणि 2,10,000 नाही दिले मला आणि मला घरातनं काढले दोघं पण. दुपारी पण माझ्याबरोबर झगडा करून हे केले आणि माधुरी मॅम जाधव ती मला आश्रममध्ये घेऊन आले. मी इथेच आश्रममध्ये राहणार आहे. मला सदाभाऊ, विनयभाऊ आणि प्रशांत भाऊ मला इकडे घेऊन आलेत.